ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चिकोडी लोकसभेवर सत्तांतर. काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांचा विजय. देशात सर्वात तरुण खासदार होण्याचा मान. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी तब्बल 90,834 मताधिक्य विजय होत भाजपचे विद्यमान खासदार अण्णासाहेब जोल्ले यांचा पराभव केला. यामुळे चिकोडी लोकसभा मतदारसंघात सत्तांतर घडून काँग्रेसचा झेंडा फडकवला आहे. शहरातील आरडी महाविद्यालयात मतमोजणी प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीच्या काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी 7,13,461 मते घेतली. तसेच भाजपाचे उमेदवार व विद्यमान खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी 6,22,627 इतके मते घेतली आहेत. सकाळी मतमोजणी सुरुवात झाल्यापासून पहिल्या फेरीपासून काँग्रेसचे उमेदवार 6,000 मताधिक्याने आघाडीवर होत्या. शेवट 22व्या फेरीपर्यंत सर्वच फेऱ्यांमध्ये प्रियांका जारकीहोळी मोठ्या मताने आघाडीवर होत्या. शेवटी जारकीहोळींनी 90,834 मताधिक्याने विजयाची पताका फडकावली. तर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार व अपक्ष निवडणूक लढवलेले शंभू कल्लोळकर यांना 25,466 इतकी मते मिळाली आहेत. त्यांच्यामुळे मतांची विभागणी होऊन काँग्रेसचा तोटा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण मागील विधानसभा निवडणुकीत 55,000 घेतलेल्या कल्लोळकरांना या निवडणुकीत केवळ 25,000 अर्थात अर्ध्या मतांवर समाधान मानावे लागले. अत्यंत कमी वयात व पहिल्या निवडणुकीतच प्रियांका जारकीहोळी निवडणूक लढवून विजयी झाल्याने एक नवा इतिहास निर्माण झाला आहे. यंदाची लोकसभा निवडणूक जारकीहोळी व जोल्ले या दोन्ही घराण्यांमध्ये अत्यंत चुरशी ठरली होती. यामुळे दोन्ही घराण्याच्या प्रतिष्ठापणाला लागल्या होत्या. पण या निवडणुकीमध्ये पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या कार्यतंत्रामुळे व काँग्रेसमधील एकजुटीमुळे काँग्रेसला भरघोस मताने विजय मिळाला. तसेच या निवडणुकीतील विजयामुळे पुन्हा एकदा सतीश जारकीहोळी यांचे वर्चस्व बेळगाव सोबत चिकोडी लोकसभा मतदारसंघात स्पष्ट झालं. दुसरीकडे भाजपाच्या पक्षांतर्गत गटबाजीमुळे व योग्य प्रचार यंत्रणा न राबवल्यामुळे भाजपाचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे हा काँग्रेसचा विजय भाजपाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सुरुवातीपासून जसजसे विविध फेऱ्यांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांनी आघाडी घेतली हे कळल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर फटाके व गुलालाचे उधळण करत घोषणाबाजी करत जल्लोष व्यक्त केला. मतमोजणी शांत व सुरळीतरित्या पार पडली. शहरात आरडी महाविद्यालयात मतमोजणी प्रक्रिया सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झाली. प्रारंभी निवडणूक अधिकारी राहुल शिंदे यांच्या समक्ष स्ट्रॉंग रूम उघडण्यात आली. त्यानंतर पोस्टल मतांची मतमोजणी करण्यात आली. त्यानंतर 9च्या दरम्यान मतदान यंत्राची मतमोजणीला सुरुवात झाली. केवळ निवडणूक कर्मचारी उमेदवारांचे एजंट व पत्रकार यांनाच मात्र मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जात होता. मतमोजणी केंद्राच्या बाहेर तपासणी करून मोबाईलसह इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करून आत सोडण्यात येत होतं. दुपारी 3 वाजेपर्यंत ईव्हीएम मतयंत्रामधील मतमोजणी पूर्ण झाली. त्यानंतर पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. सायंकाळी काँग्रेसच्या विजयी उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना निवडणूक अधिकारी राहुल शिंदे यांनी प्रमाणपत्र दिलं. यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी, चिकोडीचे आमदार गणेश हुक्केरी, विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, आमदार राजू सेठ, बुलढाणा लक्ष्मणराव चिंगळे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. सायंकाळी सर्व मतयंत्रे वाहनातून कडक बंदोबस्तात हिडलगा येथील गोदामात हलवण्यात आले. आत्मी हुक्केरी वगळता सर्वच विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य मिळालं. आज लागलेल्या निवडणुकीच्या निकालात चिकोडी लोकसभा मतदारसंघात केवळ आत्नी व हुकेरी मतदारसंघात मात्र भाजपाला मताधिक्य मिळाले आहे. तर उर्वरित सर्वच 7 विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने बाजी मारली आहे. महानकर न्यूजसाठी राजू कोळी, चिकोडी.